फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. देवाची द्वारी कीर्तनाची वारी, देवाची द्वारी कीर्तनाची वारी. माऊली तू माझी देवा सर्व दुःख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटे चपारी. हरी मुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. देवाची द्वारी कीर्तनाची वारी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाची देवाची द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात मी सुरभी हांडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, समानता, देवता, मानवता हे शब्द आपण बऱ्याचदा ऐकलेत आणि वाचलेही आहेत, पण परमेश्वराची कृपा यापेक्षा मोठी श्रीमंती आणि समृद्धी दुसरी काय असू शकते. आज असंच याहीपेक्षा जास्त श्रीमंत होऊयात आणि समृद्धही होऊयात आजच्या या कीर्तनातून. चला तर मग. राम कृष्ण हरी जय जय राम हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare.
संतापाई माता ठेविता सद्भावी, संतापाई माता ठेविता सद्भावी, देने बेटे देव आपो आप, देने बेटे देव मनोनिया संता अखंड भलावी, मनोनिया संता अखंड भलावी, दांत चरणी भावे दीन सदा, दांत चरणी भावे दीन साधुके हरि देव काम करी, साधुके हरि देव काम करी, पीताम्बर धरी वरी छाया, पीताम्बर धरी वरी छाया, संता अखंड भजावे, संता अखंड भजावे, पंच चरणी भावे नामा मने देवा इच्छि संत संगा, नामा मने देवा इच्छि संत संगा, आमी जीवालगा जन्म जन्म, आमी जीवालगा जन्म जन्म, संता खंड भजा संतापाई माथा, संतापाई माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपोआप, म्हणोनिया संता अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा, साधूचे घरी देव काम करी, पितांबर धरी वरी छाया, म्हणोनिया संता अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा, नामा म्हणे देव, नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्ही जीवलग जन्मो जन्मी, म्हणोनिया संता अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा, विठ्ठल Hello!
महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मणीन्द्रहि समागत्य तिष्ठन्त महानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्पुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओं नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेणे बोली तो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। विठाला प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु आणि विश्ववंद्य भगवान परमात्म्याचे युगानुयुगीचे लाडके भक्त संत नामदेव महाराज यांचा बहुतेकाच्या परिचयाचा संतांच्या चरणारविंदी माथा विनम्र केल्याने जीवनात काय अनुभव येतो याचं दिग्दर्शन करणारा चार कडव्याचा महत्त्वाचा अभंग कीर्तनाच्या सेवेकरता निवडला। जीवनाच्या नॅचरल प्रोसेसमधून जात असताना हे जीवन कधी संपतं माणसाच्या लक्षात सुद्धा येत नाही। उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, अरे उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमिगा। देह तव ग्रहाची कामिणी ते तव राहिली भुवणी, मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला। गाई गोठ्यात राहणार आहेत, पत्नी दारा थांबणार आहे, जाळणाऱ्याची होणार आहे गर्दी आणि जळाव लागणार आहे फक्त एकट्या माणसाला। इसलिए मैं हमेशा के लिए कहता हूँ मंदिर में जाओ मस्जिद में जाओ, पर समय मिला तो स्मशान में जरूर जाना और वहां जाकर कहना कि देख आखिरी मंजिल मुकाबला यही है तेरा। नगर का जावं लागणार आहे म्हणून आपल्या लक्षामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। याद है तो आबाद है और भूल गया सो बर्बाद है। प्रत्येकाच्या दारात गुलाब नाही आहे। प्रत्येकाच्या दारात गुलाब आहे? सर्वांच्या दारात गुलाब आहे का? नाही महाराज। सगळी माणसं आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर छत्रपती होऊ शकत नाहीत, तानाजी मालुसरे होऊ शकत नाही, बाजीप्रभू देशपांडे होऊ शकत नाही आणि सगळी माणसं भगतसिंग होत नाही। लक्षात आलं? सगळ्यांच्या दारात गुलाब नाही, काही काहीच्या दारामध्ये बेश्रमीचं कुंपण मी दाखवून देतो। हर आँख की कालीमा काजल नहीं होती, हर नदी का जल गंगा जल नहीं होता, हर किसी के साथ अपने दिल की बात मत कर साथी, क्योंकि हर कोई विश्वास के काबिल नहीं होता। बिठाला बिठाला म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय करावं शब्द फार महत्त्वाचे असतात। तुकोबारायांची शब्द म्हणजे तुकोने घेतली मोती जैसे, मोत्यासारखी महाराजांचे शब्द आहेत। आणि जीवनामध्ये शब्द जर कळले नाही तर जीवनाचं मातेर झाल्याशिवाय राहत नाही। शब्द बडा अनमोल, पहिले उसे दिल में तोल बाद में उसे बाहर खोल, बोल सके तो बोल शब्द बडा अनमोल। विठाला म्हणून जीवन काय, जीवन की पकरी आश और हाथों में लिया नहीं तेरा घास।
अरे हातातला घास सुद्धा आपला नाही आणि तुम्ही काय घेऊन बसलात? क्षणभंगुर जाईल कवी भंगूर नाही भरोसा, क्या भरोसा आहे इस जिंदगी का? अहो किती हायल्या माळ्या बांधा, शेवटी किती करोडपती असू द्या, त्याला शेवटी बाहेरच आंघोळ करावी लागेल. हा शेवटच्या क्षणामध्ये त्याच्या तोंडामध्ये काय येणार आहे? कधी देव केला नाही, कधी धर्म केला नाही, कधी एकादशी केली नाही, कधी अरे सिनेमा चुकवला नाही, उभ्या जीवनात काय केलं? हायल्या माळ्या बांधणं म्हणजे पुरुषार्थ नाही. हैल्या माळा बांधणं म्हणजे पुरुषार्थ आहे. जीवनामध्ये काय करावं, काय करू नये, याच्यासाठी माणसाने पहिले संतांची संगती केली पाहिजे. संतच जीवनामध्ये आपल्याला मार्गदर्शन करता. बैसता संतांची संगती, कळो आले कमळापती, आणि आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला विठाला. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर हे जीवन म्हणजे रेल्वेसारखं आहे. रेल्वेसारखं हा रेल्वे काय करते, जशी धावत येते वो प्यार का धुआ छोडती है और मोहब्बत के स्टेशन पर रुकती है. ये संसार की रेलगाडी है विठाला विठाला. म्हणून संत चरणाच्या सोबत संगती करावी. महाराज म्हणतात आपण जन्मामध्ये आलो ना, मग एकच काम करावं. खऱ्या अर्थाने नामदेव महाराज हे भगवंताचे प्रिय भक्त होते, लाडके भक्त होते, आवडते भक्त होते. आवड वेगळी आणि सवड वेगळी. आपल्याला परमार्थ हा आवडीचा करायचा आहे का सवडीचा करायचा आहे? जीवनामध्ये आवड फार महत्त्वाची. माणसाला आता सध्या सवड नाही. सवड आहे का? अहो माणसं परमार्थाकडे येत नाहीत. कालांतराने माणसाच्या दुष्कर्मामुळे आपल्याला मोठ्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागते. हे आपण केलेलं कर्माचं हे फलिश्रुत आहे विठाला विठाला. असू समजा असं समजू नका हे काही नवीन आहे म्हणून. हे नवीन नाही आहे. माणसं पडद्यावर येणारा फेशिंग वेगळा आहे आणि पाठीमागचं चरित्र पवाडे वेगळे आहे. फक्त बोलत नाही हे त्याच्यातलं सत्य आहे विठाला. माणसाला दोन रूप आहेत, एक मागचं रूप वेगळं आहे आणि मागच्या रूपामुळे हा नवीन रोग आला. लक्षात घ्या, आपलं मागचं रूप कोणी दाखवत नाही. माणसं बोलायला भीतात. म्हणून आता मला सांगा, एवढे परमार्थ, एवढे संत, एवढा मोठा पुण्याचा संचय चालू आहे आणि हे अशा गोष्टी का पुढे येतात, त्याचं कारण काय आहे? हे दोन रूप आहेत. म्हणून जीवनामध्ये रूप पाहिजे असेल तर भगवंताचं रूप पा. वाणीनं बोलायचं असेल तर देवाच्या वाणीने बोला. अहो वाणी, तुकाराम महाराज म्हणतात घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, कृष्ण विष्णू हरिगोविंद, या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. ज्ञानोबाराय सांगतात, अरे ज्ञानेश्वरीमध्ये कृष्णाचं भजन करा, विष्णूचं भजन करा. ज्ञानेश्वरी समोर ठेवावी, आत्मसात करावी. हा आणि या ठिकाणी आल्यानंतर कोणाच्या मुखातून सुखाच्या गोष्टी ऐकायला येत नाहीत. म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाचे श्रवणी. कैचे सुखनिद्रा अंथरोणी इंगळाची. जीवनामध्ये आल्यानंतर सुखाच्या गोष्टी माणसं फक्त बोलतात. वास्तविकता सुख हा सगळा आभास आहे. काय आहे? हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, वेल एकाचे 21 झाले पाहिजे आणि मांडो काय वेल मांडवावर गेला पाहिजे आणि मांडो मोडून खाली पडला पाहिजे. काय जीवनामध्ये?
काही अर्थ नाही, हे सगळीच माणसं ट्रॅक्टर फ्रीज कूलर हे लावणं म्हणजे पुरुषार्थ नाही. जीवनामध्ये आल्यानंतर आम्ही समाज आला पुण्याच्या मार्गाकडे किती नेतो, किती लोकांना आम्ही पंढरपूरला घेऊन जातो, किती लोकांकडनं माळकरी आम्ही होऊन करून देतो, हे सगळं पुण्याचं काम आहे. करारे बापानं साधन हरीचे अंजणी करणीचे करू नका विठ्ठला. नामदेव महाराज लाडके भक्त आहेत. नामदेव महाराज म्हणतात जीवनामध्ये आल्यानंतर काय करावं, माणसाने जीवनामध्ये आल्यानंतर एकच काम करावं, संतांच्या चरणारविंदी उभ्या जीवनामधला हा जो नरदेह आहे याच्यामध्ये महत्वाचा पार्ट आहे माथा, आणि हा माथा कुठेही विनम्र करायचा नाही. माणसं गलीवर माथा देऊन टाकतात, अरे गलीवर माथा देण्यासाठी हा महत्वाचा पार्ट नाही, हा कुठे विनम्र करावा याच्यासाठी संतांचं सान्निध्य घ्या, संतांचं मार्गदर्शन करा. म्हणून युगानुयुगीचे भगवान परमात्म्याचे लाडके भक्त सांगतात की हा माथा कुठे विनम्र करावा, अभंगाच्या पहिल्या चरणी संतापाई माता. नामदेव महाराज सांगतात संतापाई माथा ठेविता सद्भावे. या कळव्यातला सद्भावे शब्द फार महत्वाचा आहे, एक एक शब्द महत्वाचा आहे. सद्भावे, माणसं माथा विनम्र करतात पण भावना ही सद्भावनाच असते असं काही सांगता येत नाही. लक्षात घ्या, जसं शब्द असतात त्याचा अर्थ कळणं महत्वाचं आहे. अर्थ कळला नाही जीवनाचं मातेरं झाल्याशिवाय राहत नाही. नाव वाघ मारे पण बेंडूक निघालं तर शेजाऱ्याला हाक मारे, काय करता वाघ मारे? नाव नाव एका मुलीचं कुंदा, कुंदा माहीत आहे ना, कुंदा. एका मुलीचं नाव कुंदा होतं. कुंदा जर शेतात झाला तर शेती पडीत पडते का नाही? आणि ती कुंदा घरात घुसल्यावर घराहून नांगर नाही फिरणार का? म्हणून नाव काय ठेवायचं हे महत्त्वाचं आहे. नाव काय पाहिजे? फार गोड नाव आहेत. द्रौपदी आहे नाही का, पूजा आहे, कीर्ती आहे, अनेक मुक्ताबाई आहे, सखूबाई आहे, असे नाव महत्त्वाचे आहेत. म्हणून जीवनामध्ये फार 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 गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अहो मुलींना जर डाव्या हाताने पाणी दिलं तर आपण समजावं हिची माय रेंजमध्ये नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हे संस्कार असले पाहिजे, संस्कार जर नसतील शुद्ध बीजा पोटी. पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. अरे बाबळीच्या झाडाला किती दिवस पाणी घातलं तर आंब्याची कैरी खायला मिळेल? पाणी घालणार मेलं तरी आंब्याची कैरी खायला मिळणार. म्हणून जीवनामध्ये संस्कार फार महत्त्वाची गोष्ट आहे. पिशवीमध्ये सुरुवातीला टाकलेल्या वस्तू काढताना शेवटी मिळत असतात तसे संस्कार असतात. संस्काराने माणसाच्या जीवनातली आईची कूस किती पवित्र आहे हे लक्षात येतं. विठ्ठला विठ्ठला.
आणि त्या जीवनामध्ये प्रेम महत्त्वाचं आहे. संस्कार असलं म्हणजे प्रेम असणं. आणि आणखी मग सोन्याला सुगंध आहे. सोन्याला वावरताना संस्काराचे बोध माणसांनी घेतले पाहिजे. धर्म के बिना धन नाही टिकता. ध्यान देना, धर्म के बिना धन नाही टिकता, नीति के बिना राज नाही टिकता. अहंकार से ज्ञान का नाश होता है, कुसंगत से संन्यास का नाश होता है और विवेक से विद्या का नाश होता है. इसलिए मदिरा पान करने से खानदान का विनाश होता है. विठाला विठाला. म्हणून जीवनामध्ये काही तत्व असतात, त्या तत्वाने माणसाला जीवन जगायचं असते. हे महाराजांनी सांगितलं, बाबा रे, अरे अनमोल किमतीचं हे जीवन आहे, तुमचं जीवन कधी भरकटलं नाही पाहिजे. यासाठी संतांमध्ये अखंडतेनं आपण सेवा केली पाहिजे दुसऱ्या कडव्यामध्ये. अखंड भजावे. अखंडतेला फार महत्त्वाचं जीवन आहे. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. अखंडता महत्त्व आहे. सततम कीर्तयंतो माम यतम तस्य दृढव्रतः नमस्यन तस्य माम भक्त्या नित्ययुक्त उपासते. लक्षात घ्या, गीतेमध्ये किती श्लोक आहेत घ्या धकून. ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती चरणाची ओवी आहे. घेणं नाही देणं नाही, टाक पाणी कर कालच्या वाणी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये सगळं काही कळलं पाहिजे. हे काही आईच्या पोटात माणूस शिकून येत नाही. अनुभव माणसाला मोठे करत असतात. आणि अनुभव येण्याकरता माणसाला वेळ असला पाहिजे. कोणाचं ऐकलं पाहिजे. ऐकल्याशिवाय सांगता येत नाही. पण सांगणाऱ्याची गर्दी होऊन राहिली. विठाला विठाला. श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी आणि साम्राज्य भुवणी सुखी नांदे. म्हणून त्यांच्यामध्ये कमी दिवसामध्ये एवढी ताकद आली. आणि ताकद येण्या, अरे संसारामध्ये माणसानं विटावं, प्रपंचाला विटावं, संतांना भेटावं, संतांना भेटावं. आणि माणसाने आत्मलिंग आणि संतांच्या सान्निध्यात आल्यानंतर आत्मचिंतन करावं, नाही तर उखळ्यात मुंडकं खुटावं. विठाला विठाला. म्हणून जीवनामध्ये संतांच्याकडे अखंडतेला फार महत्त्व आहे. अखंडता जर नसेल नाही तर सप्ता आला टाकली माळ, सप्ता झाला काढली माळ, असा उपयोग नाही जीवनात. लक्षात घेतलं पाहिजे, अखंडतेला फार महत्त्व आहे. जीवनात जर अखंडता नसेल, बरीच माणसं कालाच्या ओघामध्ये श्रेष्ठ असलेली माणसं भ्रष्ट झालेली आपल्याला दिसतात. त्याचं कारण त्याचा कुठेतरी तोल गेला. तोल जाऊ नये, सगळं गेलं तर चालेल, पण तोल कधी गेला नाही पाहिजे हे कळलं पाहिजे. फानूस बनके हिफाजत मत करो. फानूस बनके हा हिफाजत शम्मा उसे क्या बुझेगी जिसे रोशन खुदा करे. विठाला. फार मोठा गोड असा प्रसंग आहे जीवनामध्ये. ते माणसाला कळलं पाहिजे. भगवान परमात्मा अखंडतेला इतकं महत्त्व देतो की तो भगवान त्या साधूच्या घरी राब राब राबतो. 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी परमात्मा पाणी भरतोय कावडीने. पाणी ज्या घरी चक्रपाणी आहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. हो एवढं ज्ञानोबाराय म्हणतात, ते ऋणवय पण देखोनी अंगी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागीन भक्ताच्या तणुत्यागी परिचर्या करी. विठाला. तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगेल मी सज्जनानो.
मानवी जीवनामध्ये एक जेव्हा पंढरपूरची मंगळवेढ्याची भिंत कोसळली, पंढरपूरची मंगळवेढ्याची भिंत कोसळली तेव्हा अनेक भगवंताचे भक्त त्याच्या खाली चिरडून मरण पावले. आणि जवळचा भक्त काय ना चोखोबा राय मंगळवेढ्याच्या भिंतीखाली मरण पावले. सगळे लोक तिथे गेले पांडुरंगाच्या समोर, माथा विनम्र केला, भगवान परमात्म्याला आलिंगन दिलं आणि विचारलं आपला जवळचा भक्त चोखोबा याच्यामध्ये मरण पावला, मग आता चोख्याला ओळखावं कसं. तेव्हा देवाने सांगितलं भक्तांनो जा माझ्या चोख्याची हाडं घेऊन या. चोख्याची हाडं ओळखायची कशी, साधूला कसं ओळखावं, साधूचा परिचय काय लक्षात घेतलं पाहिजे. मग देवाने सांगितलं जा ज्या हाडातून विठ्ठल नावाचा ध्वनी बाहेर येईल ती हाडं माझ्या चोख्याची. आमचे थोबाळं विठ्ठल म्हणत नाहीत, चोख्याची हाडं बोलत होती विठ्ठला. सगळी भक्त मंडळी गेली आणि त्या हाडाचे सांगाडे कानाला लावून बघायचे तेव्हा ज्या ज्या सांगाड्यातून विठ्ठल नावाचा ध्वनी येत नाही टाकून द्यायचे, ज्या ज्या सांगा हाडातून विठ्ठल नावाचा ध्वनी येत नाही ते टाकून द्यायचे. पण एक सांगाडा कानाला लावला तेव्हा विठ्ठलाचा ध्वनी आवाज ऐकायला आला तेव्हा कळलं की हा सांगाडा माझ्या चोखोबाचा आहे. आणि तो हाडाचा सांगाडा घेऊन सर्व भक्त मंडळी पांडुरंगाच्या समोर आले आणि पांडुरंगाने काय केलं भाग्यवंतानो त्याचं समीकरण अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. साधूची ये घरी देव काम करी, सावळ परब्रह्म संतांच्या घरी साधूच्या घरी 36 वर्ष राब राब राबलं. याचं कारण काय आहे, निस्वार्थ प्रेम. जीवनामध्ये प्रेम खूप आहे पण प्रेमाचा नाटक आहे नाटक. काय आहे हे सगळी डेकोरेशन आहे. कीर्तन म्हणजे झिलेटिंग नाही, कीर्तन म्हणजे रेबिना फिना आरसे डाबले म्हणजे कीर्तन नाही. देवाच्या कीर्तीचं वर्णन इट इज कॉल्ड कीर्तन. विठाला विठाला अहो माणसाला अजून काय कळायला लागलं, माणसं टोप्या घालत नाही कारण डोके नाही. माणसं टोप्या घालत आता मला सांगा कोणत्या भांड्यावर झाकण ठेवल्या जाते, ज्या भांड्यात काहीतरी आहे ज्या भांड्यात काहीच नाही झाकण ठेवायचा काय संबंध आहे. चांगली चांगली माणसं टोप्या घालत म्हणजे झाकणच नाही ना विठाला. भगवान परमात्मा त्याच्याकडे काम करतो ज्याचं निस्वार्थ प्रेम आहे. म्हणून निस्वार्थ प्रेमावाल्याकडे देव काम करतो भाग्यवंतानो. अरे त्या अर्जुनाच्या रथावर एवढा मोठा ब्रह्मांडाचा धनी कशामुळे आला हो, अर्जुनाच्या रथावर अर्जुनाचं निष्काम अर्जुनाची घोडी
घोडी दुतली अनंते एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाच्या मालकानं अर्जुनाच्या रथाच्या घोड्यावरून त्या देवाचा हात फिरावा. ओ माणसापेक्षा घोडे किती भाग्यवान. अ घोडे माणसापेक्षा घोडे किती भाग्यवान. काय प्रारब्ध आहे त्या घोड्यांचं. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती आणि काही एक उपजता मरती अंध बहिर पांगुळ मुखे. पशुवादिकांचा काय अधिकार आहे. अजून माणसाला देव कळला नाही. कधी कळेल. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी आणि राहती निराळी रांडा पोरे सकळ. काय अर्थ आहे जीवनामध्ये. अहो माणसाला कळलं पाहिजे कोण तुमच्या बरोबर आहे. कोण येणार आहे तुमच्या बरोबर. हा म्हणतो मला तिच्याशिवाय चैन नाही. काय चैन नाही मूर्खा. अरे ते गेल्यानंतर कळलं. वाती सरळ म्हणते हा गेल्यानंतर. पाकडी तिकडी बाबूड तिला आला हिरवा कस पाला. शांताराम मेला तर धनाजीराव दोन क्विंटलचा टपोऱ्या नवरा केला. कळलं पाहिजे विठाला विठाला. पिस्तुल्या आपल्यासाठी काही जग थांबत नाही म्हणून तू काही या भांबळल्यात पडू नको. जग कधी थांबत नाही. जग चालू राहणार आहे. म्हणून महाराज म्हणतात निस्वार्थ प्रेम असेल तर भगवान परमात्मा तुमच्या घरी न बोलावता येतो. प्रेम सूत्र दोरी आणि नेतो तिकडे जातो हरी. म्हणून जीवनामध्ये हे महत्वाचं आहे. नामदेव महाराज म्हणतात अरे देवाची सेवा करा. देवाचं अखंड आपली आपल्या भावनेनं त्याला ओवाळा. भावना त्याच्या पायावर ठेवा आणि तो प्रसन्न होईल. मग आपल्याला आणि अगणित असा उपदेश मिळेल. संत चरणाची महती तुमच्या लक्षात येईल आणि मग शेवटच्या काळजात नामदेव राज सांगतात संत संघ. म्हणून संत संघ जीवनामध्ये करावा. इतर संगतीमध्ये जाऊ नये. संत संगतीला फार महत्व आहे. संघ करना तो असील से करो. कमसिलो से नाही निपती और सोने की अंगोठी पितल में नहीं चुपती. भाग्यवंतानो झालेली सेवा सर्व मायबापाच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून म्हणजे फक्त मराठी देवाची द्वारी कीर्तनाची वारी. देवाची द्वारी कीर्तनाची वारी या सर्वात श्रेष्ठ चॅनलने अख्ख्या महाराष्ट्रातून येणारा भगवंताचा प्रिय भक्त या माणसाने म्हणजे आमचे परमस्नेही परमादरणीय आमचे विक्रम भाऊ दत्तूजी ताजने आप्पा यांच्या माध्यमातून सगळी माणसांना माणसं मिळायला लागली. परमार्थाचा ओहापोहा होऊ लागला. म्हणून यांचे कोटी कोटी यांना शुभ अभिनंदन करतो आणि आशीर्वाद देतो. आणि परमार्थाच्या माध्यमातून आमच्या आम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवलो म्हणून त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर Oh, my God.
मंडळी, आपल्या संतांच्या विचारांनी आज खऱ्या अर्थाने खूप श्रीमंत आणि खूप समृद्ध झाल्यासारखं वाटलं. आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात. जय हरी विठ्ठल.